पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम। सर्व देवांच्या व भक्तांच्या नावाचा गजर करून सागावच्या शेतकऱ्यांनी हू म्हणून जेवायला सुरुवात केली। हातातोंडाची झटापट सुरू झाली, खिरीची बादली पंक्तीतून फिरू लागली आणि आमटीचे भुरके फरफरू लागले। लखूजी मान्याने ते गावजेवण घातलं होतं, परंतु हे गावजेवण कसले याचा कुणालाच उलगडा होत नव्हता। हे जेवण त्यानं बकऱ्याच्या दिवसाचं घातलं होतं की स्वतःच्या दिवसाचं घातलं होतं हे काहीच कळत नव्हतं। कारण त्याच वेळी लखुमाने आपल्या तलवारीला सानेवार घासून धार आणत होता। त्या 300 उंबऱ्याच्या सागावात लखुमाने सर्वच बाबतीत श्रेष्ठ मानला जात होता। शिवारात अर्धी जमीन त्याची होती, डोंगरात त्याचं दांडगं कुरण होतं, सर्वात चांगला ऊस त्याचा होता, वारणीच्या खोऱ्यात मोठी मळी त्याची होती आणि गावात सर्वांपेक्षा उंच घरही त्याचंच होतं। तो 400 एकर जमिनीचा मालक होता। त्यानं आपली ती सारी जमीन वाट्यानं पैऱ्यानं दिली होती। तो दिसण्यातही दांडका होता, त्याचं मस्तक रेड्याच्या मस्तकासारखं होतं आणि त्यावर टक्कल पडलं होतं। त्याचा चेहरा रेखीव होता, त्याच्या मिशा किल्लेदार होत्या आणि त्याचे डोळे पाणीदार होते। एखाद्या ढेपणीप्रमाणे त्याचं पोट पुढं आलं होतं आणि त्यावर केसाचं पीक माजलं होतं। त्याच्या टिरी कुंडाल्यासारख्या दिसत व त्याच्या तंगड्या बाभळाच्या खोडासारख्या भासत। तो कधीच अंगावर कपडे घालत नसे। लंगोटी, घोंगडं आणि पटका यावर तो 12 महिने काढी। फक्त सणावारा दिवशी तो धोतर नेसून पैरण घाली। त्याच्या वयानं आता 40 मागे टाकली होती, तरी त्याच्या अंगातील मेंढा कायम होता। एखाद्या पिळदार चराटाला मेंढा पडावा तसा त्याचा मेंढा होता, म्हणून लोक त्याला मेंढा माने म्हणत। लखुजीनं 10 वर्षापूर्वी आपलं लग्न केलं होतं, पण 15व्या दिवशीच त्याच्या बायकोनं नदीत उडी टाकून जीव दिला। तिनं जीव का दिला याचा उभ्या गावानं विचार केला, पण मान्यानं हुकाचू केली नाही। काही लोक मुद्दाम येऊन आपलेपणाने म्हणाले, आबा हे वंगाळ झालं। त्यावर माने सहजच म्हणाला, मग आता त्याला काय करायचंय, जाऊ त्या की मज घेतली आणि मेली। पुढं काही दिवस लोटले आणि पुन्हा गावकरी म्हणू लागले, लखू आबा आता तुम्ही बायकू करा बर। त्यावर माने एकदम गंभीर होऊन म्हणाला, नका नका, आता बायकूचं नाव काढू नका। आपण पाण्यावानी पैसा खर्चून बायको करायची आणि 15व्या दिवशी सारच पाण्यात जायचं। त्यावर काही शहाण्या माणसांनी त्याला विचारलं, मग वंशाला दिवा नि या दौलतीला धनी कोण। त्यावर मान्यानं उत्तर दिलं, जीवा जीवहाय तवर खायचं आणि हापून मेल्यावर तिकडं कुत्री का खाईनात। आणि हा जबाब ऐकून लोकांची खात्री झाली की मान्याचा मेंढा कधीच निघायचा नाही। सुंब जळेल पण पीळ जाणार नाही। परंतु काहींना वाटले, काय करतोय, पुढं माग हा एखादा दत्तक घेईल झालं। परंतु एके दिवशी लखुमान्याने एक धडकेचा मेंढाच आणून दावणीला बांधला। पुन्हा गावात चर्चा चालू झाली, लोक जमले। एका गावकऱ्यानं चेहऱ्यावर आश्चर्य दाखवित विचारलं, आबा हे व काय, कुणाला तरी दत्तक घ्यायचं टाकून किंवा मेंढाव कशाला। यावर माने बेभानपणे म्हणाला, ह्योच माझा दत्तक। आवपर मेंढा का, गावकरी किंचाळला। माने गुरगुरला, माझ्या अंगात मेंढा आहे म्हणून। मग एका माथाऱ्यानं हळूच सांगितलं, नव हत्ती पाळायची तुमची अपत असून तुम्ही मेंढा पाळावा हे बरं आहे का। त्याला मान्यानं नाक फुगून उत्तर दिलं, नाही पर मेंढा पाळायचं काम सोपं हाय, ज्याला भाऊ नसल त्यानं कुत्र पाळावा आणि वैरी नसल त्यानं बकरा पाळावा, आणि हे समजूनच मी हा बकरा पाळणार हाय। सारे गावकरी निरुत्तर होऊन आपापल्या घरी गेले। त्यांची पुन्हा खात्री झाली की आता मान्याच्या अंगात दुहेरी मेंढा आला
आणि मान्याने आपल्या मेंढ्याची निगा राखण्यासाठी एक खास गडी ठेवला. गहू भरडून त्याच्या कण्यात तुपात मुरून तो त्या मेंढ्याला चारू लागला. अवघ्या 6 महिन्यात तो मेंढा एखाद्या रेड्याप्रमाणे दिसू लागला. त्याची खंबीर शिंग पीळ पडून त्याच्या दोन्ही कानावर 2 चक्र झाली होती. त्या दोन्ही शिंगाच्या मध्ये असलेलं त्याचं ते पोलादी मस्तक, त्याचे लाल डोळे, त्याचे बारीक पाय असा तो मेंढा मृत्युमंत मृत्यूच भासत होता आणि तोही आपल्या मालकाच्या मोठेपणात भर घालीत होता. एवढेच नाही तर माने आणि मेंढा ही 2 नावं एक झाली होती. गावकरी सहज बोलता बोलता एक दुसऱ्याला म्हणत, अय असं मान्याच्या मेंढ्यावानी करू नग. काही दिवस लोटले आणि दूरदूरचे बकरे मान्याच्या मेंढ्यावर आले. फड पडले, धडका झाल्या, परंतु एक किंवा 2 धडकातच दुसऱ्या बकऱ्याचा चुराडा उडायचा. कैक बकरी मैदानात ठार झाली आणि मान्याच्या मेंढ्याची कीर्ती वारणीच्या खोऱ्यात दुमदुमू लागली. लखुजी मानेची मान उंच झाली. पुढं लखुजी माने 200 गडी आणि आपला तो विजयी मेंढा घेऊन जत्राच्या हंगामात गावोगाव फिरू लागला. ज्या गावात त्याला जोड मिळे तिथं त्याचा मेंढा विजयी होई, जिथं जोड नसे तिथंही तो विजयी ठरे आणि ठराविक रक्कम घेऊन पुढं जाई. बकऱ्याला बकरा द्या, नाहीतर 25 रुपये द्या, असा मान्याचा खाक्या सुरू झाला. एकदा माने आपला तो दिग्विजय मेंढा घेऊन मानगावच्या जत्रेला गेला होता. त्यानं आपला मेंढा चावडीच्या खांबाला बांधून तो त्या गावच्या पाटलाची वाट पाहत बसला. पंढरी पाटील चावडीत आला. पंढरी पाटील ही मोठी असावी होती, त्याच्याही शब्दावर मानगाव नाचत होता. मगरूर आडदांड म्हणून त्याची ख्याती सर्वत्र गाजत होती. मानगावातून डोकीला पटकानं बांधता जाणाऱ्या एका वाटसुरूला अडवून त्याच्या डोकीवर जोड्यांचं भुजाड घालून त्यानं मोठीच कीर्ती मिळवली होती. त्यानं लखुजीला पाहताच त्याच्या कमळाची शीर उभी राहिली. विथरून तो पायरीवरूनच ओरडला, आमच्या गावाला धडकेचा मेंढा नाही, तुम्ही आपला मेंढा घेऊन चालायला लागा. हे ऐकून मान्याचं डोकं फिरलं गेलं. त्यानं घोंगडं झटकून खांद्यावर टाकलं आणि डोळे किलकिले करून तो म्हणाला, तुमच्या गावाला जर मेंढा नाही तर आमच्या मेंढ्याचा मान देऊन टाका. आम्ही काय तुमच्या गावात घोळकरी बनून आलो नाही. तुम्ही तुमच्या गावचं सम्रथ आहेसा ते मला ठाव आहे, पण मी कुणाला फुटीचा मान देणार नाही. पंढरी पाटील गुरमीत गुरगुरला. लखू माने पुढे गेला, त्यानं डोळे अंकुचित केले आणि जवळजवळ ओरडूनच तो म्हणाला, मला फुकटचा मान नग, बकऱ्याला बकरा द्या, होऊन जाऊ द्या लढत, माझा बकरा तयार आहे. मग मात्र पंडील नरमला. तो रागानं पण हळू स्वरात म्हणाला, पण आमच्या गावात धडकेला बकरा नाही हे ठावं असून तुम्ही आलाच का. हे ऐकून त्याच्याकडं रखरखीत नजरेनं पाहत खनखनीत आवाजात माने म्हणाला, पाटील तुम्ही बी सागावला या, बकरा आणा आम्ही बकरा देऊ, बैल आणा आम्ही बैल देऊ, हत्ती घेऊन या आम्ही हत्ती देऊ झुंजायला, नाहीतर घरादाराचा 400 एकर जमिनीचा लिलाव करू आणि मागाल ती रक्कम देऊ. पंढरी पाटील कार पडला, त्याच्याकडे जबाब उरला नाही. त्याला मानेच्या मेंढ्याचा विजय कबूल करावा लागला. 25 रुपये देऊन तो मोकळा झाला. मान्याचा विजय झाला. शिंगवाल्यानं आरोळी दिली, हलगी बाजू लागली आणि लखुजी माने मानानं परतला. पण मान्याची शिरजोरी पंढरी पाटलाला असह्य झाली. आपण एवढा मोठा पाटील असून एका बकऱ्याला बकरा देऊ शकलो नाही या विचारानं तो झुरू लागला. शेवटी त्यानं विचार केला, काय होईल ते होऊ दे, पण लखुजी मान्याला खाली बघायला लावायचंच, मग सारी जमीन गेली तरी हरकत नाही. म्हणून त्यानं एक दांडगा मेंढा धडकेला तयार केला. पुन्हा चैत्र महिना आला. जमिनीच्या मेहनती होऊन त्या ऊन खाऊन पावसाची वाट पाहत पडल्या होत्या. पावसाळा सुरू होण्याच्या गावोगावचे शेतकरी आपल्या गावच्या जत्रा उरकून घेत होते आणि
कोणत्या गावची जत्रा कोणत्या दिवशी येते याचा विचार करीत लखूची माने सोप्यात बसला होता. इतक्यात अर्जुना चांभार काखेत जोड्यांचा जोड घेऊन पुढे आला. त्याला पाहून लखू माने म्हणाला, काय रे अर्जा, का आला होतास? हे जोड घेऊन आलोय तुमच्यासाठी, असं म्हणत अर्जुना जवळच्या पायरीवर बसला. त्या जोड्याकडे निरखून पाहत माने म्हणाला, चांगलं हाय ती का भूसकट भरून आणलंस? त्यावर चांभार गरीब चेहरा करून म्हणाला, छे छे, तस कस करीन, मुद्दाम मी तुमच्यासाठी तयार केल्या ती बघा. माने म्हणाला, नाही इच्छारलं आपलं, बाकी नख तसा बरा दिसतोय म्हणा. मग मात्र अर्जुनाला जोर आला. तो जोऱ्यानं म्हणाला, आबा ते चांबडं नवं लोकांड हाय. मग माने म्हणाला, काय घेणार बोल. खरं सांगू? हो हो खरं सांग. माने उत्कारला, तुम्हाला काय जास्त सांगत नाही, 10 रुपये द्या झालं. अर्जुनानं डोक्यावरचं ओझं रिकामं केलं. त्याच्याकडे लखू माने डोळे वटारून म्हणाला, पण ह्यो जोड टिकणार तरी किती दिवस? अर्जुना त्या जोड्याकडे पाहत विचार करीत म्हणाला, हे जोड 2 वर्ष नक्कीच टिकणार. 2 वर्षाच्या आत जर फाटलं तर माझा कान कापा. ते तू मला सांगू नकस, कान कापायच्या भानगडीत मी पडणारा नाही, पण उपटून हातात देईन ध्यानात ठेव. अर्जुना वरमला. नकळत त्याने आपले कान चाचपून पाहिले. तो पुढे काहीतरी बोलणार, त्या अगोदर मान्यानं 10 रुपये काढून त्याच्या पुढे ठेवले. इतक्यात दारात मानगावचा महार आला. त्यानं पंढरी पाटलाची चिठ्ठी आणली होती, ती लखू मानेच्या पुढे ठेवली. त्या चिठ्ठीत लिहिलं होत, उद्या मानगावची जत्रा आहे, मेंढा घेऊन या, मेंढ्याला मेंढा मिळेल. मेंढ्याला मेंढा मिळेल हे ऐकून लखूजी माने नाचू लागला. पुन्हा आपला मानगावला जाऊन विजय होणार या विचारानं त्याला गुदगुल्या होऊ लागल्या. 10 रुपये गाठीला बांधित अर्जुना म्हणाला, आभा मग उद्या रणखुंदळ होणार नाही का? हो उद्या रणखुंदळ होणार, आणि एकाच धडकेत मान्याचा मेंढा पंढरी पाटलाच्या मेंढ्याचा फुकना करणार. मान्यानं आपला आत्मविश्वास जाहीर केला, पण चांभाराचं शहाणपण उसळून त्यानं हळूच शंका काढली. ते कोणी सांगावं, दोघापैकी एक कोणीतरी हरणार. चांभाराचं बोलणं मान्याला झोंबलं. त्यानं नाक फेनारून डोळे चांभारावर रोखले आणि तो म्हणाला, अर्जा माझा मेंढा जर मानगावत मोडला हरला तर ह्या हातानं मी भरफडत मेंढा तोडून मारीन आणि हात हलवत भरत येईन. मान्यानं दोन्ही हातानं मिशा ओढून त्यांना पीळ घातला आणि त्याचा तो भयंकर अवतार बघून अर्जुना चांभारानं पळच काढला. मानगावच्या जत्रेला सारा वारणीचा खोरा जमला होता. मान्याच्या मेंढ्यापाशी पंढरी पाटलाचा मेंढा लढत देणार याविषयीचं कुतूहल माजलं होतं. सर्व लोक धडकेच्या वेळीची वाट पाहत बसले होते.